केंद्र सरकारने अंशतः कांदा निर्यात बंदी उठवल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष वाढलाय. कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी कांदा रथ काढण्यात आलाय. नाशिकच्या सटाण्यातून निघालेला हा रथ देवळा तालुक्यात पोहोचलाय. सटाण्यातील व्यंगचित्रकार किरण मोरे आणि शेतकरी संघटनेने हा चित्ररथ तयार केलाय. सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयातून याविषयीचे निर्देश दिले जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली. लवकरच बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रश्न निकाली लागण्याची चिन्ह आहेत. तसंच बँक कर्मचाऱ्यांच्या 5 दिवसांच्या आठवड्याची मागणीही विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतल्या अंधेरी इथल्या पूर्व पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. याच पुलाला जोडणारा बर्फीवाला पूल मात्र तांत्रिक चुकीमुळे रखडला. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. आजपर्यंत प्रशासनासोबतच्या 5 बैठका निष्फळ ठरल्या. सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे. ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे असा इशारा जेपी गावित यांनी केलाय. साताऱ्यात हेल्मेट सक्ती आहे. अनेक जण नियमांचं पालन करत नसल्याचं उघड झालंय. म्हणून पुन्हा एकदा साताऱ्यात हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले. दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुन्हा हेल्मेट सक्तीचं परिपत्रक जारी केलं आहे.